नमस्कार मित्रांनो समांतरभूत चौकोन आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत प्रस्तावना एकच पाया आणि त्याच्या समांतर रेषेमधील आकृत्या एकच पाया आणि त्याच्या समांतर रेषेमधील समांतरभूत चौकोन त्याचप्रमाणे एकच आधार आणि त्याच समांतर रेषेवरील त्रिकोण तर चला प्रथम आपण बघू क्षेत्रफळ एखाद्या पृष्ठभागाचे परिमाण किंवा मोजमापन करणे म्हणजेच त्या आकृतीचे क्षेत्रफळ होय एकरूप आकडेवारी दोन आकृत्या एकरूप असतात जेव्हा त्याचे आकार आणि मोजमाप समान असतात त्याचप्रमाणे एकच पाया आणि त्याच समांतर रेषेमधील आकृत्या समांतरभूत चौकोनाचे उदाहरण घेऊन एकच पाया आणि त्याच समांतर रेषेमधील समांतरभूत चौकोन शोधू खालील दिलेल्या आकृतीमध्ये ए बी सी डी आणि ए बी ई एफ यांचा ए बी हा एक समान पाया आहे त्याचप्रमाणे खालील दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण पी क्यू एस यांचा पी क्यू हा समान पाया आहे त्याचप्रमाणे समांतरभूत चौकुणाचे उदाहरण घेऊन एकच पाया आणि त्याच समांतर रेषेमधील समांतरभोत चौकोन शोधू ए बी e, सीई आणि ए बी डी एफ यांचा ए बी हा समान पाया असून एकाच समान रेषांवर ए बी आणि e, ई डीवर आहे ज्यामध्ये ए बी सीईचा e, शिरोबिंदू सी आणि e ई आहे त्याचप्रमाणे पाया ई e, डी ही समांतर रेषा ए बीवर स्थिर आहे खालील आकृतीत आपण बघू शकतो आता आपण बघू एकच पाया आणि त्याच समांतर रेषांमधील समांतरभूत चौकोन एकाच पाया आणि त्याच्या समान रेषेवरील समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ हे सुद्धा समान असते एकाच समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ दोन त्रिकोणामध्ये विभाजन करतात एकच पाया आणि त्याच्या समांतर रेषेवरील समांतरभूत चौकोन आणि आयत यांचे क्षेत्रफळ समान असतात आता आपण इथे बघू एका समांतरभूत चौकुणाचे क्षेत्रफळ हे त्याच्या बाजू आणि शिरोलंबाच्या परिमाणावर अवलंबून असते आपण आकृतीत बघू शकतो त्याचप्रमाणे गुणधर्म एकच पाया आणि त्याच्या समांतर रेषेवरील समांतरभूत चौकुणामध्ये समान असतात खालील आकृतीमध्ये समांतरभूत चौकोन एबीसीडी आणि सी डी मध्ये पाया डी सी असून समान रेषा ए एफ आणि डी सीमध्ये स्थिर आहे त्याचप्रमाणे आपल्याला सिद्ध करायचे आहे की ए आर बरोबर ए बी सी डी आणि ए बरोबर ई एफ सी डी त्रिकोण ए डी आणि त्रिकोण बी सी एफमध्ये कोण डी ए ई बरोबर कोण सी बी एफ म्हणजेच आपण येथे बघू शकतो कोण ई डी बरोबर कोण बी एफ सी ई डी बरोबर एफ सी म्हणजेच काटकोण आहेत कोण ए डीई बरोबर कोण बी सी एफ त्याचप्रमाणे ए डी बरोबर बी सी समांतरभूत चौकुणाच्या बाजू आणि त्रिकोण ए डीई बरोबर त्रिकोण बी सी एफ कोबाको कसोटीनुसार त्याचप्रमाणे येथे आपण बघू शकतो ए आर ए डीई बरोबर ए आर बी सी एफ एकरूप आकृतीचे क्षेत्रफळ हे समान असतात त्याचप्रमाणे आपण येथे बघू ए आर बरोबर ए बी सी डी बरोबर ए आर कंसात ए डी अधिक ए आर ई डी सी बी त्याचप्रमाणे ए आर बी सी एफ अधिक ए आर ई डी सी बी आपण येथे बघू शकतो एर बरोबर ई एफ सी डी त्यामुळे समांतरभूत चौकोन एबीसीडी आणि चे क्षेत्रफळ समान आहे आता आपण बघू एकच आधार आणि समांतर रेषेवरील त्रिकोण घेऊया येथे आपण आकृतीत बघू शकतो आता आपण बघू एकच आधार आणि त्याच समांतर रेषेवरील त्रिकोण एका त्रिकोणाला उलट ठेवून ते दोन्ही त्रिकोणाला एकमेकांच्या बाजूस ठेवा हे चौकोनासारखे दिसत असून दोन काटकोण त्रिकोणापासून बनलेले आहे हे आकृतीमध्ये ए बी सी हा एक त्रिकोण आणि डी एफ हा दुसरा त्रिकोण आहे त्याचप्रमाणे जर समद्विभुज त्रिकोण वापरला गेला तर काय होईल खालील आकृतीत समद्विभुज त्रिकोण दिलेले आहे आपण येथे बघू शकतो त्याचप्रमाणे एका त्रिकोणाला उलट ठेवून ते दोन्ही त्रिकोणाला एकमेकांच्या बाजूला ठेवा जेव्हा समद्विभूज त्रिकोण एकमेकांना संलग्न ठेवले असता आपल्याला चौकोन मिळेल या आकृतीमध्ये एबीसी हा एक त्रिकोण आहे आणि डीईएफ दुसरा त्रिकोण आहे आता आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाहूया आता आपण बघू एकच आधार आणि त्यात समांतर रेषेवरील त्रिकोण आयताचे क्षेत्रफळ किंवा चौकोणाचे क्षेत्रफळ ए बरोबर गुणिले उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए बरोबर एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची आपण येथे आकृतीत बघू शकतो त्याचप्रमाणे एकच पाया आणि त्यात समांतर रेषामध्ये दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे समान आहेत समजा ए बी सी डी हे एक समांतरभूत चौकून आहे ज्याचा सी बी हा कर्ण आहे येथे त्रिकोण ए बी सी बरोबर त्रिकोण बी सी डी येथे आपण बघू शकतो ए आर बरोबर एबीसी बरोबर ए आर बी सी डी त्याचप्रमाणे ए आर बरोबर ए बी सी बरोबर एकशे दोन ए आर ए बी सी डी एकशे दोन ए बी गुनिले सीई आता एबीसीचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन पाया ए बी गुणिले संगत शिरोलंब म्हणजे सीई त्याचप्रमाणे एकच पाया आणि त्यात समांतर रेषामध्ये दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे समान आहेत आता येथे आपण परिमाणांना दर्शवण्यासाठी काही उदाहरण बघू त्रिकोणाची एक मद्यकाही त्याच्या क्षेत्रफळाला दोन समान त्रिकोणामध्ये विभाजन करते येथे ए बी सी हा एक त्रिकोण आहे आणि सी डी त्याची मद्यका आहे म्हणजेच ए आर ए सी डी बरोबर ए आर बी सी डी त्याचप्रमाणे ए आर ए सी डी बरोबर एक शेत दोन गुणिले पाया गुणिले उंची एक -E. शेत दोन गुणिले एडी गुणिले सीई एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची हे बी सी डीचे त्रिकोण बी सी डीचे क्षेत्रफळ त्याचप्रमाणे एक शेत दोन गुणिले बी डी गुणले सीई म्हणजेच ए डी बरोबर बी डी आता उत्तर निघाले ए आर बरोबर ए आर बी सी डी ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश आकाशांतर्गत विकसित केले गेले आहे हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे एन ए आय सी टी आणि एम एच आर डी भारत सरकार आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल आय डीवर आम्हाला मेल करा धन्यवाद